पुणे पोलिसांनी जवळपास 4,000 कोटी रुपयांचं ड्रग्ज आहे मेफेड्रॉन जे जप्त केलेलं आहे. आज देखील सकाळी सांगलीमध्ये या प्रकरणी कारवाई केली. हे सर्व केंद्र म्हणजे आता जे अंमली पदार्थांचं केंद्र असं पुणे बनत चाललं आहे काय वाटतं सगळ्या संदर्भात? पुणे हे अंमली पदार्थाचं केंद्र बनलेलं आहे, बनत चाललं आहे, बनलेलं आहे. आज पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीनं 4,000 कोटीपेक्षा जास्त अंमली पदार्थ विकताना आपण लोकांना पकडलं आहे. आणि मी सातत्यानं म्हणतो की याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय टोळ्या कार्यरत आहे आणि ती वस्तुस्थिती खरी निघली. गेली 4 वर्षभर मी सातत्यानं ललित पाटील प्रकरणात बोलतो आहे की अनेक ललित पाटील ह्या महाराष्ट्रात कार्यरत आहे. हे देश उभा करताना आपण संगणक आणला, आपण आय टी आणलं, हे राजीव गांधी असतील, शरद पवार असतील यांचं यश आहे. आणि या यशामध्ये आज पब संस्कृती जी येते, पब संस्कृतीला ज्या पद्धतीनं सरकारी त्यांना मान्यता मिळते, ह्याच्यामध्ये ह्या सरकारचं अपयशाचं अपयश आहे. आणि या अपयशामध्ये आमची तरुण ह्याच्यामध्ये ढासळत चालली, ह्याला पूर्णपणे जबाबदारी पोलिसांची, राज्याची आणि केंद्राची. पुणे शहरातून म्हणून तुम्ही एक आमदार म्हणून विधानसभेत देखील ललित पाटील प्रकरणावरती आवाज उठवला, मात्र सत्ताधारी पक्षाचे आमदार जे आहेत त्या प्रकरणावरती कुठेतरी आवाज उठवताना दिसत नाही आहेत. मात्र प्रशासनाचे देखील दिरंगाई होती आहे का आणि पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली आहे का? पोलीस खातं ह्याच्यामध्ये ललित पाटील प्रकरणामध्ये संजीव ठाकूरला अटक नाही केली ह्याचाच अर्थ आहे की ह्याला मुख्यमंत्री आणि हसन मुश्रीफ साहेब ह्यांना पाठीशी घालतात. संजीव ठाकूरला अटक झाली असती तर अनेक लोकांना ह्याची दहशत बसली असती आणि अशा लोकांना मदत करण्यासाठी कोणी पुढं गेलं नसतं. पण सरकार पाठीशी घालतं आहे. पुणे कालचा जो 4,000 कोटीपेक्षा जास्त अंमली पदार्थ सापडला हे पुणे पोलिसांचं अपयश आहे. कारण वर्षभर मी सांगतो आहे की या ठिकाणी एवढे मोठे उद्योग चालले आहेत, मग पोलीस खात्याची गुप्तचर यंत्रणा काय करते? जर गुप्तचर कार्यरत असती, सक्षम असती, तर काय 4,000 कोटीचा जो अंमली पदार्थ सापडला आहे हा काही एका दिवसात आलेला नाही आहे. ह्याला वर्षानुवर्ष पुणे शहरात, पुणे जिल्ह्यात हा वावरतो आहे. ह्याचं कारण हे पुणे पोलिसांचं अपयश आहे. जरी त्याला पकडलं असेल तर ह्याच्यापूर्वीच पकडायला पाहिजे होतं. अजूनही किती लोक सापडतील पण ह्याचा अर्थ पुणे पोलिसांनी लक्ष ठेवलं पाहिजे आणि आमच्या पुणेकरांनी सजग राहिलं पाहिजे की आमची तरुण ह्याच्यामध्ये गेली नाही पाहिजे. यासाठी माझ्यासहित आम्ही सगळं पुणेकरांनी ह्याच्यावर लक्ष ठेवून अशा लोकांना जेरबंदीसाठी पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे. पुण्यामधील पब संस्कृती वाढत चाललेली आहे किंवा ही पब संस्कृती थोपवण्यासाठी किंवा हे सगळं बंद हाडून पाडण्यासाठी एक तुम्ही आमदार म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून काय पावलं उचलणार आहात? मी सातत्यानं ह्याचा आवाज उठवतो आहे, सातत्यानं पोलिसांना भेटतो आहे, सातत्यानं बऱ्याच लोकांशी चर्चा करतो आहे की ही तरुणाई जी आमची उगवती तरुणाई ही थांबली नाही पाहिजे, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त नाही झालं पाहिजे. म्हणून माझं पुणेकरांना आव्हान आहे की ह्याच्या ह्याच पद्धतीनं आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आपला मुलगा काय करतो, आपला शेजारच्याचा मुलगा काय करतो, आपण शिक्षणाला मुलं पाठवतात ती काय करतात, ते पालकांनी बी लक्ष ठेवलं पाहिजे. आणि ह्या आंतरराष्ट्रीय जे यंत्रणा आहेत, जे गुन्हेगार आहेत, ज्या पद्धतीनं प्रचंड प्रमाणामध्ये पैसा मिळतो ह्याच्यामध्ये काही लोकं गुंतलेले आहेत, पोलीस खात्यातली काही लोकं गुंतलेली आहेत, त्याशिवाय एवढा मोठा भ्रष्टाचार होत नाही आणि ह्याची सर्वस्वी जबाबदारी पुणे पोलिसांची. त्यात सर्व मोठी लोकांचा हस्तक्षेप असल्या आणि भ्रष्टाचार असल्याचे आरोप आमदार रवींद्र दंगेकर यांनी केलेले आहेत. ड्रग्ज मापन त्यांनी परखड असं मत व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामॅन पियुषासह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे.